नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स बाबरा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आर आर बी ग्रुप डीचे काही जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, बघा आता विज्ञानावर आपण उद्यापासून टाकणार आहोत काही जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे मित्रांनो. बघा आता पण आपण विज्ञानाचेच क्वेश्चन पाहणार आहोत महत्त्वाचे, जे की पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्यात एक दोन इकडं आपण भूगोलाचे पण कव्हर करतो मित्रांनो, त्यामुळं व्हिडिओला व्यवस्थित काळजीपूर्वक पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, वाहनामधून निघणाऱ्या धुरामध्ये कार्बन मोनोऑक्साईड व्यतिरिक्त इतर कोणते गॅस असतात मित्रांनो? तर सल्फर एक असतं मित्रांनो, आणि शिशा किंवा लेड म्हटलं जातं मित्रांनो ते एक असतं. म्हणजे ते वाहनातून निघणाऱ्या धुरामध्ये काय काय असतं? कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर आणि लेड. मित्रांनो आम्ल पाऊस कशामुळे पडतो? CO2+NO2 पडतो मित्रांनो, लक्षात घ्या. किंवा आम्लवर्जन्य किंवा आम्ल पर्जन्य. WTOची स्थापना कधी झालेली मित्रांनो? तर WTOची स्थापना 1995 मुख्यालय जिनिवामध्ये, लक्षात घ्या मित्रांनो. आता गॅटची कधी झालेली? 1947 झालेली मित्रांनो, काही ठिकाणी 48 पण येते मित्रांनो, लक्षात घ्या. बघा गॅटपासूनच पुढं त्याचं WTO झालेलं मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचं आहे. मुख्यालय कुठे? जिनिवामध्ये. पुढचा प्रश्न आहे, गिधड नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? तर राजस्थानमधील मित्रांनो. आणि राजस्थानमधील इतर नृत्य प्रकार कोणते? गणगौर, कठपुतली, घुमर ही राजस्थानातील नृत्य प्रकार मित्रांनो. गिद्दड मित्रांनो, गिद्दड नृत्य प्रकार राजस्थान. रेडिओथेरपीमध्ये कोणत्या गॅसचा उपयोग केला जातो मित्रांनो? तर रॅडॉनचा केला. तर रेडिओथेरपी, लक्षात घ्या, रेडिओथेरपीमध्ये कोणत्या गॅसचा उपयोग केला जातो? तर रॅडॉनचा. आता मित्रांनो बघा, जे काही अक्रिय गॅस आहे मित्रांनो ते कोणकोणते? मित्रांनो रॅडॉन पण त्याच्यात एक आहे. त्याच्यामध्ये दुसरा हेलियम आहे, नियॉन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे आणि जेनॉन आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हे महत्त्वाचे 6 आहे मित्रांनो, जे अक्रिय गॅस आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, अक्रिय वायूंना आवर्त सारणीत कोणत्या वर्गात ठेवलेले आहे मित्रांनो? तर अक्रिय वायूंना आवर्त सारणीत 18 वर्गात ठेवलेले आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आवर्त सारणीमध्ये एकूण किती तत्व आहेत मित्रांनो? तर 118 तत्व आहे मित्रांनो. 94 प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक आणि 24 मानवनिर्मित, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कोणी बनवली? तर हेनरी मॉसलेने बनवलेली मित्रांनो. कोणते तत्व हे धातू, कोणते तत्व हे न धातू ना अधातू आहे मित्रांनो? असं कोणतं तत्व आहे जे धातू पण नाही आणि अधातू पण नाही? तर अशी 6 तत्व आहे मित्रांनो महत्त्वाची, ती कोणती आपण पाहणार आहोत मित्रांनो. बघा परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला एक दिलं जातं आहे तर ते ओळखायचं असते. आता तुम्हाला मी 6 सांगून ठेवतो मी, त्याने काय होईल मित्रांनो तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. बघा एक आहे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सिनिक, अँटोमोनी आणि टेलिरियम. मित्रांनो बघा हे 6 असे की जे धातू पण नाही आणि अधातू पण नाही मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. पॅराडॉक्सिन कोणत्या विटॅमिनची रासायनिक नाव आहे मित्रांनो? कोणतं? पॅराडॉक्सिन मित्रांनो. तर B6 हे रासायनिक नाव आहे मित्रांनो. विटॅमिन बीचे भाग किती मित्रांनो? 8 आहे मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. B1 वगैरे, B6, B12, B4 असे 8 प्रकारे वेगवेगळे मित्रांनो, लक्षात घ्या. पॅराडॉक्सिन B6 चे नाव आहे मित्रांनो. आता मित्रांनो बघा इतर काही विटॅमिन त्यांची जी काही नाव आहे तर रासायनिक काय? विटॅमिन ए तर रासायनिक काय आहे? रेटिनॉल मित्रांनो. तर विटॅमिन सीचं नाव काय? एस्कॉर्बिक ॲसिड आहे. विटॅमिन डीचे काय? कॅल्शिफेरॉल. बघा मित्रांनो विटॅमिन डीचे काय? कॅल्शिफेरॉल. विटॅमिन ईचे टेकोफेरॉल मित्रांनो. बघा आता मित्रांनो ह्या विटॅमिनमुळे कोणते कोणते आजार होतात? विटॅमिन एमुळे काय होतं मित्रांनो? रातांधळेपणा किंवा डोळ्याशी संबंधित आजार होतात मित्रांनो. विटॅमिन सीमुळे काय होतं मित्रांनो? आपलं जे काही हिरडे दात आहे त्याशी संबंधित आजार होतात मित्रांनो. विटॅमिन डीनुसार हाडांशी संबंधित आहे मित्रांनो. आणि विटॅमिन ई टेकोफेरॉल म्हणजे वांचपणा त्याच्याशी संबंधित आहे मित्रांनो हे आजार काय. त्यामुळे बघा महत्त्वाचे हे विटॅमिन जेवढे काय त्यांचे रासायनिक नाव तुम्हाला दिलेले, फक्त आता राहिलेले बीचे जे काही प्रकार आहे 8 ते आपण उद्या पाहणार आहोत एका व्हिडिओमध्ये. बघा लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाचे. बिना मातीच्या साह्याने फक्त खनिजाद्वारे शेतीच्या नव्या प्रकाराला काय म्हटलं जातं? तर हायड्रोपोनिक्स म्हटलं जातं मित्रांनो. बघा याच्यामध्ये कसं असतं, विदाऊट मातीच्या साह्याने तुम्ही तुमच्या घराच्या वरती छतावरती वगैरे एक त्या पाईप येतात त्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त जे काही झाडाचे बीज आहे ते लावून त्यामध्ये पाणी सोडून त्याद्वारे शेती करू शकता मित्रांनो, लक्षात घ्या. त्याचं काय म्हटलं जातं? हायड्रोपॉनिक्स म्हटलं जातं. नवीन शेती प्रकार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, मॅग्नेशियम ऑक्सिजनची रिॲक्शन होते तेव्हा त्याचे उत्पाद काय होते मित्रांनो? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनची जेव्हा रिॲक्शन होते तर MG+O2 मित्रांनो, तर मॅग्नेशियम ऑक्साईड होतं, लक्षात घ्या मित्रांनो.
पुढचा प्रश्न, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला काय मित्रांनो? प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला CaSO4 1:2H2O मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो, हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. जिप्समला किती अंश सेल्सिअसला गरम केल्यानंतर त्याचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये रूपांतर होते? तर 373 केल्विनला जिप्समला जर गरम केलं तर ते त्याचं प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये रूपांतर होतं मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, जिप्समचे सूत्र काय? तर CaSO4 2H2O मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दोन हायड्रोकार्बनमध्ये कार्बनचे दोन अणू असतात? तर ॲसेटिक ॲसिडमध्ये कार्बनचे दोन अणू असतात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, मॅग्नेशियमचा उपयोग करणे पोटाची ॲसिडिटी झाली तर पोटात आग होते आणि दुखते मित्रांनो. तर याच्यानंतर मित्रांनो बघा, जर एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटी झाली तर त्याबाबत त्यांनी हे दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे त्याच्या एक दोन स्टेटमेंट दिलेले, तर ते स्टेटमेंट बरोबर कोणतं चुकीचं कोणतं हे सांगितलेलं आहे. तर हे दोन्ही म्हणजे काही आहे ते पर्याय बरोबर आहे मित्रांनो. मिल्क ऑफ मॅग्नेशियमचा उपयोग करावा लागतो ॲसिडिटीमध्ये, आणि पोटाची ॲसिडिटी असेल तर पोटात आग होते आणि दुखते मित्रांनो, लक्षात घ्या. फेरस सल्फेटला गरम केले तर कोणता गॅस निघतो? तर सल्फर डायऑक्साईड निघतो मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. फेरस सल्फेटला उष्णकटिबंधीय आधारित वनांमध्ये सरासरी पाऊस किती पडतो? 175 ते 200 सेमीपेक्षा जास्त मित्रांनो, लक्षात घ्या. सोडियम सल्फेटला कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो? तर सोडियम सल्फेटला हायपो सोल्युशन, ज्याचा उपयोग फोटोग्राफीमध्ये केला जातो, या नावाने ओळखले जाते मित्रांनो, हायपो सोल्युशन मित्रांनो. भारताचे प्रथम खेळाडू जिने तलवारबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता? तर भवानी देवी मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, टोकियो ऑलिम्पिक 2000, बघा आता ऑलिम्पिकचा हे आलं म्हणून आपण त्याबद्दल पाहणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020 भारताने 7 पदक जिंकली मित्रांनो. त्याचे 7 पदक कोणती कोणती मित्रांनो महत्त्वाचे, याच्यावरती प्रश्न येतात मित्रांनो. बघा डिटेलमध्ये करणं महत्त्वाचं आहे. सुवर्ण कोणला? नीरज चोपडाला भालाफेक. 2 रौप्य भेटले कोणती? मीराबाई चानू आणि रवी दहिया मित्रांनो. रवी दहिया कुस्ती, मीराबाई चानू वेटलिफ्टिंग. कांस्य पदक भेटली, त्याचे 4 होती कोणती? PV सिंधू बॅडमिंटन, लवलीना बोरगन बॉक्सिंगमध्ये, बजरंग पुनिया कुस्ती आणि पुरुष हॉकी टीम भारताची. ही 4 कांस्य पदकं होती मित्रांनो, लक्षात घ्या. 2 रौप्य, 1 सुवर्ण, असे 7 पदकं होती, लक्षात घ्या. माणसाच्या रक्तातील प्लाझ्मामुळे कोणते प्रोटीन असतं मित्रांनो? म्हणजे माणसाच्या रक्तात प्लाझ्मा असतं त्यामध्ये कोणतं प्रोटीन असतं? तर फेब्रिन असतं मित्रांनो, लक्षात घ्या. रक्ताचा कलर लाल कशामुळे असतो? तो हिमोग्लोबिनमुळे असतो, लक्षात घ्या मित्रांनो. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीनुसार करण्यात आलेली? तर शिवरामन समितीनुसार 12 जुलै 1982 नाबार्डचं मुख्यालय कुठे? मुंबईमध्ये. खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहे? ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40, तसेच समान नागरी कायदा 44, शेती आणि पशुपालन कलम 48 मित्रांनो. बघा तिन्ही विधानं बरोबर आहे. आता ग्रामपंचायतीचा संबंध विचार दोघांशी पण येतो मित्रांनो, कलम 243 आणि 73 घटना दुरुस्ती आणि कलम 40, लक्षात घ्या मित्रांनो. ग्रामपंचायती संबंधित आहे मित्रांनो, हे समान नागरी कायदा 44 कलम, शेती आणि पशुपालन कलम 48 आहे. आता कलम 51 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे 51 मित्रांनो. बघा कलम 51 ए याच्यावरती प्रश्न विचारले जातात सारखे. तर कलम 51 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. बघा 11 मूलभूत कर्तव्य आहे सध्या. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडची देणे? तर रशियाचे मित्रांनो. मूलभूत अधिकार किती आहे? 6 आहे. कोणाकडून घेतले? अमेरिका, USA मित्रांनो, लक्षात घ्या. भूमध्य रेषेला 2 वेळा छेदणारी नदी कोणती? तर कांगो नदी मित्रांनो, लक्षात घ्या. मरेनाची जी काही गर्त आहे किंवा खाई कोणत्या समुद्रात येते? तर प्रशांत महासागरात मित्रांनो. बघा हे काही महत्त्वाचे असे विज्ञानाचे प्रश्न मित्रांनो. उद्या पण आपण विज्ञानाचे टाकणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा ज्यांचे पेपर बाकी त्यांना, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.